नमस्ते विद्यार्थी मित्रांनो डिप्लोमाची तुमची एक्झाम ही पाच जानेवारीपासून सुरू होत आहे ठीक आहे तर विद्यार्थी मित्रांनो एक्झामला जाण्यापूर्वी तुम्हाला एक्झाम हॉलमध्ये कोणत्या गोष्टी घेऊन जायच्या आहेत ठीक आहे एक्झाम हॉलमध्ये गेल्यानंतर कसं बिहेवियर करायचं आहे तुमचं त्याचबरोबर कोणत्या गोष्टी तुम्हाला अवॉइड करायच्या आहेत एक्झाम हॉलमध्ये घेऊन जाण्यापासून ठीक आहे त्याचबरोबर कॉपी केस आहे ती कशी होत असते स्टुडंटची चेकिंग कशी घेतली जाते ठीक आहे त्यानंतर कॉपी केसची पनिशमेंट चेंज झालेली आहे का हे पण आपण बघणार आहे पेपर कसा लिहायचा ठीक आहे पेन कोणता यूज करायचा दोन पेन वापरले चाले तर चालेल का असे खूप सारे क्वेश्चन्स तुमच्या मनामध्ये असतील तर त्याचा वरती आपण आजचा व्हिडिओ बनवलेला आहे ठीक आहे तर विद्यार्थी मित्रांनो तुमच्यापैकी बरेच विद्यार्थी हे फर्स्ट टाइम एक्झामला फेस करत असतील जे विद्यार्थ्यांनी अगोदर एक्झाम दिलेली आहे त्यांना काही प्रॉब्लेम येणार नाही त्याचबरोबर बघा कॅल्सी वगैरे कोणती घेऊन जायची ना पण आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहे तर विद्यार्थी मित्रांनो सगळ्यात अगोदर एक्झाम हॉलमध्ये जाण्यापूर्वी तुमच्या हातामध्ये जर स्मार्ट वॉच असेल मोबाईल असेल ठीक आहे कोणतंही इलेक्ट्रॉनिक्स इक्विपमेंट जर असेल तुमच्याकडे तर ते तुम्हाला एक्झाम हॉलच्या बाहेरच ठेवायचं आहे एक्झाम हॉलमध्ये घेऊन जायचं नाही बरेच विद्यार्थी म्हणत असतील की मोबाईल तिथे काढून ठेवतो तसं चालणार नाही त्याचबरोबर तुमचं हॉल तिकीट हे असणं आवश्यक आहे हॉल वरती तुमच्या कॉलेजचा स्टॅम्प पाहिजे प्रिन्सिपल सरांची सा साईन पाहिजे तेव्हाच ते, ते हॉलटिकीट व्हॅलिड आहे नेटवरनं हॉलटिकीटची प्रिंट काढलेली अलाव केली जाणार नाही त्याचबरोबर तुमच्या कॉलेजचं आय कार्ड ओरिजिनल आय डी नसेल तर टेम्पररी कॉलेजमधनं स्टेशनरीमध्ये मिळतं बघा आय कार्डचा फॉर्म त्याच्यावरती फोटो पेस्ट करून तुम्ही कॉलेजचा स्टॅम्प आणि साईन हे अगोदरच घेऊन घ्यायचे एक्झामच्या दिवशी असं अलाव केलं जात नाही ठीक आहे तसे जर इन केस तुमच्याकडे आय कार्ड हरवलं असेल किंवा त्या दिवशी आणलं नसेल तर आधार कार्ड पण सोबत ठेवलं तरी चालेल बट त्या दिवसापुरतं पुढच्या पेपरला तसं अलाव केला जाणार नाही त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो हॉल हॉलटिकीट आणि आय कार्ड हे कंपल्सरी आहे त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो क्लासरूम मध्ये जाण्यापूर्वी चेकिंग कशी होते क्लासरूम मध्ये गेल्यानंतर पण चेकिंग होते का याबद्दल बघूया तर विद्यार्थी मित्रांनो ज्यावेळेस तुम्हाला एंट्री दिली जाते एक्झाम हॉलमध्ये त्याच्या अगोदरच तुमची चेकिंग केली जाते लेडीज स्कॉड असतो आणि जेंट्सचा इंटरनल स्क्वॉड असतो हे दोघंही काय करतात तर कॉलेज म्हणजे क्लासरूममध्ये जाण्याच्या अगोदरच तुमची चेकिंग घेतात ठीक आहे त्यानंतर एक्सटर्नल असतो एक एक्सटर्नल म्हणजे बाहेरच्या कॉलेजचा जनरली गव्हर्नमेंट कॉलेजचा एक्सटर्नल येत असतो तुम्हाला तो एक्स्टर्नल ही पर्सनली तुम्हाला कंटिन्युअस ऑब्झर्व करत असतो ठीक आहे त्यामुळं तुमची चेकिंग असेल किंवा तुमच्यावरती ऑब्झर्वेशन ठेवणारे भरपूर लोक असणार आहे क्लासमध्ये तुमचा इन्व्हिजिलेटर तर असतोच त्याचबरोबर ऑफिसर इन्चार्ज असतो चीफ ऑफिसर इन्चार्ज असतो है ना इंटरनल स्क्वॉड असतात तर हे सर्व जे आहे ते तुमच्यावरती वॉश ठेवायला ठीक आहे त्यामुळे व्यवस्थित अभ्यास करूनच तुम्हाला क्लासमध्ये जायचं आहे ठीक आहे हे झालं बघा इन केस आता बरेच विद्यार्थी म्हणतात की आ, पेन कोणता यूज करायचा ब्लॅक यूज करायचा की ब्ल्यू यूज करायचा की जेलचा यूज करायचा है ना कोणताही पेन यूज करू शकता कर जनरली मी तुम्हाला प्रिफर करेल आ, बॉल पेन यूज करा ब्लॅक और ब्ल्यू काही विद्यार्थ्यांना सवय असते दोन पेनं लिहायची तर ब्लॅक आणि ब्ल्यू दोन्ही पेनं लिहिलं तरी चालेल का ठीक आहे तर एखादं टायटल असेल तर टायटलला अंडरलाईन केलं तरी चालेल का ठीक चालेल काही प्रॉब्लेम नाही येणार ना बघा पण काय करायचं एकच पेन यूज करायचं आहे तुम्हाला ब्ल्यू तर ब्ल्यू ब्लॅक तर ब्लॅक ठीक आहे जर इन केस तुमचा पेन संपला आणि तुम्हाला त्या कलरचा पेन जर नसेल तर त्यावेळेस तुम्हाला काय करायचं आहे तर तुमचं जर पेनचे कलर चेंज होत असेल तर त्या ठिकाणी तुमच्या क्लासवरती जे सर असतील इन्व्हिजिलेटर म्हणतो आपण त्यांना तर त्यांची तिथे साईन घ्यायची आहे काउंटर साईन म्हणतो आपण साईन घेतल्यानंतर तुम्ही तुम तुमचा पेन जो आहे तो चेंज करू शकता त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो एकच पेन तुम्ही कंटिन्युअस वापरायचा आहे मला लक्षात तर हे झालं पेनच्या बाबतीत त्यानंतर बघा कॉपी केस होते का कॉपी केसचे खूप सारे प्रकार आहेत विद्यार्थी मित्रांनो मी अगोदर बनवलेला आहे कॉपी केस काय असते कॉपी केसची पनिशमेंट काय असते बघा लास्ट टू एक्झाम मध्ये कॉपी पनिशमेंट ही वन प्लस झिरो झाली होती वन प्लस झिरो म्हणजे काय तर फक्त आ, एका पेपरला जर तुमचा पेप कॉपी केस झाली तर पूर्ण हे सेमिस्टर जे आहे एवढंच बॅक राहतं बट जनरल अगोदर जी कॉपी केस होती वन प्लस वनची होती म्हणजे काय तर आत्ता या सेमिस्टरला जर एखाद्या पेपरवरती माझ्यावरती कॉपी केस झाली तर माझं हे सेमिस्टर तर पूर्णच से बॅक राहणार समजा तुमचे पाचवा पेपर आहे आज आणि याच्या अगोदर चारही पेपर चांगले गेलेले आहेत थी। ठीक आहे तर चारही पेपर तुमचे म्हणजे टोटल पाच सब्जेक्ट असतील पाचही पेपर तुमचे बॅक राहतील प्रॅक्टिकल पण बॅक राहणार परत तुम्हाला ते पुढच्या वर्षी द्यावे लागेल तर वन प्लस वन म्हणजे काय तर हे सेमिस्टर प्लस पुढचं सेमिस्टर म्हणजे हे सेमिस्टर पण देता येणार नाही तुम्हाला आणि पुढचं सेमिस्टर पण परीक्षा देता येणार नाही अशी पनिशमेंट असते आता यावेळेस आणखी वन प्लस वन आहे की वन प्लस झिरो आहे याबाबत काही कन्फर्म आलेलं नाहीये ठीक आहे शक्यतो तुमच्यावरती कॉपी केस होणार नाही याची काळजी तुम्ही घ्या ठीक आहे त्यानंतर बघा आता खूप सारे विद्यार्थी काय असतात की अभ्यास करून चांगल्या प्रकारे येतात त्यांना वेळ कमी पडतो पण असेही काही विद्यार्थी असतात की अभ्यास न झाल्यामुळे ते फक्त काय करतात तर एक्झामला ऍबसेंट राहू नये म्हणून किंवा घरचे पाठवता म्हणून येतात मग त्यांना पेपर दिल्यापासून त्यांची चुळवळ चालू असते की आता कधी सबमिट करू कधी सोडायला सोडतील बाहेर है ना तर विद्यार्थी मित्रांनो तुमच्या हातामध्ये अँसरशीट आली क्वेश्चन पेपर दिल्यानंतर तुम्हाला एक तास बाहेर सोडलं जाणार नाही म्हणजे तुम्हाला काहीही येत नसेल तरी एक तास मिनिमम बसावंच लागतं एक्झाम हॉलमध्ये ठीक आहे त्यामुळे एक तासानंतरच तुमचा पेपर सबमिट केला जातो आणि तुम्हाला अलाव केलं जातं बाहेर जाण्यासाठी ठीक आहे आला असेल लक्षात म्हणजे कितीही अवघड असला पेपर तरी मिनिमम तुम्हाला एक तास त्या एक्झाम हॉलमध्ये बसायचंच आहे ठीक आहे आता हे झालं पेपर कधी सबमिट करायचं त्यानंतर पेपर बघा सोडवताना काय करायचं तुम्हाला बत्तीस पेजची एक अँसरशीट दिली जाते पेपर सोडवताना व्यवस्थित पद्धत व्यवस्थित पद्धतीनं काय करायचं त्याला फोल्ड करायचा दोन्ही साईडनं काय करा थोडी थोडी स्पेस सोडून द्या मधामध्ये लिहा तुम्ही है ना बरेच विद्यार्थी काय करतात स्टार्टिंगला जी मार्जिन दिलेली असते ना मार्जिनमध्ये काय करतात ते एक उभी लाईन म्हणजे ते ॲटलिस्ट पेपर चेक करणारा मार्क द्यायला तरी जागा त्या ठिकाणी राहायला पाहिजे त्यामुळे मार्जिनच्या नंतर तुम्ही एक रेश ओढू शकता त्याच्यामध्ये तुम्हाला जर सबमिट लिहायचं असेल ए बी सी तर ते लिहू शकता ठीक आहे आणि नंतर बघा पेपर संपल्यानंतर जर तुमचे काही ब्लँक पेजेस शिल्लक राहिले लिहायचे बाकी असतील कोरे असतील तर त्याला त्या ठिकाणी तुम्हाला काय करावं लागतं स्क्रॅच करावं लागतं ठीक आहे आणि ज्या ठिकाणी तुमचा पेपर संपला लिहायचा जे ज्या ठिकाणी तुम्ही शेवटची लाईन लिहिलेली आहे त्याच्या खाली तुम्हाला लेटरची साईन घ्यावी लागते पेपर सबमिट झाल्यानंतर ठीक आहे तर बघा विद्यार्थी मित्रांनो एवढी इन्फॉर्मेशन तुम्हाला द्यायची होती त्याचबरोबर बघा कॅल्सीबाबत है ना जर न्यूमेरिकल सब्जेक्ट असेल तुमचा तर तुम्हाला कॅल्सी अलाव केली जाते कोणती कॅल्सी अलाव केली जाते तर नॉन प्रोग्रामेबल ठीक आहे है ना आता जनरली शक्यतो कोणी चेक करत नाही तुम्हाला कॅल्सी कोणती आहे काय नाही तर नाईन नाईन वन एम एसपर्यंत चालतात त्या तर नाईन नाईन वन एम एस असेल ई एस असेल ई एस प्लस काही विद्यार्थी घेऊन जातात ठीक आहे जर तुम्हाला एक्स्टर्नल no ऑब्जेक्शन घेतलं तरच तुम्हाला तो कॅल्सी अलाव करता येणार नाही अदरवाईज चालून जाईल ते ठीक आहे तर डिपेंड असतं तुमचे कॉलेज म्हणजे इन्व्हिलेटर कोण आहे किंवा कंट्रोलर कोण आलेला आहे त्यांनी जर अलाव केलं तर तुम्हाला नो प्रॉब्लेम कोणती कॅल्सी अलाव होईल ठीक आहे शक्यतो तुम्ही एक्झामला जाण्यापूर्वीच तुमचे जे सर असतील कॉलेजमधले त्यांना विचारा की सर कोणती कॅल्सी अलाव आहे आणि तीच कॅल्सी तुम्ही घेऊन जा ठीक आहे आय होप तुमचे एक्झाम रिलेटेड जे डाऊट आहेत ते सगळे क्लिअर झाले असतील तर आत्तापासूनच अभ्यासाला लागा विद्यार्थी मित्रांनो त्याचबरोबर बघा काही ऑनलाइन पेपर आहेत आपले है ना आणि ऑनलाईन पेपर हे आपली थेरी एक्झाम संपल्यानंतर होणार आहेत सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस असे चार दिवस होणार आहे ठीक आहे तर बघा विद्यार्थी मित्रांनो ऑनलाईनचे जे स्टडी करायचं असेल तुम्हाला तर आपलं बी सी सर एज्युकेटर नावाचं ॲप आहे त्याच्यावरती ऑनलाईन टेस्ट सिरीज अवेलेबल आहे जसा तुमचा फायनल पेपर येणार आहे अगदी तशाच प्रकारचे वेगवेगळे पेपरची सिरीज आपण घेऊन आलेलो आहे जर तुम्ही जॉईन केलं नसेल तर तो कोर्स जो आहे तो जॉईन करू शकता कमी पैशामध्ये अवेलेबल आहे तो तसेच बघा बेसिक मॅथमॅटिक्सचा पूर्ण कोर्स त्या ॲपवरती अवेलेबल आहे तो पण तुम्हाला जर पाहिजे असेल तर तुम्ही तो परचेस करू शकता ठीक आहे आणखी काय सांगायचं जर तुमचे डाऊट असतील काही तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये तसं मेन्शन करा आपण त्याच्यावरती व्हिडिओ बनवायचा प्रयत्न करूया विश यू ऑल द बेस्ट फॉर यू युअर एक्झाम ठीक आहे भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये थँक्यू गुड नाईट